गेले काही दिवस हिंदीसह मराठी मनोरंजन विश्वातील अनेक कलाकार विवाह बंधनात अडकत आहेत. मराठी मनोरंजन विश्वातील अमृता प्रसाद, सुरुची पियुष या जोड्यांनंतर नुकतंच गायिका मुग्धा वैशंपायन व प्रथमेश लघाटे हे दोघेही विवाह बंधनात अडकले. अशातच आता आणखी एका अभिनेत्रीच्या लग्नाच्या चर्चांना उधाण आलं आहे. ती अभिनेत्री म्हणजे गौतमी देशपांडे. गौतमी व स्वानंद दोघेही रिलेशनशिपमध्ये होते आणि आता ते लवकरच लग्न करणार असल्याच्या चर्चांना सोशल मीडियावर उधाण आलं आहे. अभिनेत्री मृण्मयी देशपांडे व धाकटी बहीण गौतमी या दोघी सोशल मीडियावर चांगल्याच सक्रिय असतात. या दोन बहिणींचा एकमेकींबरोबरचा बॉन्ड हा खूपच खास आहे. माझा होशील ना या मालिकेमुळे गौतमी घराघरात पोहोचली. मालिका संपल्यानंतरही तिची लोकप्रियता कायम आहे. या दोघी बहिणी त्यांचे धम्माल मस्तीचे फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असतात. त्यांच्या पोस्टवर चाहते देखील भरभरून कमेंट करत असतात. अशातच मृण्मयीने एक व्हिडिओ शेअर केला आहे. मृण्मयीने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर केळवणाचा एक व्हिडिओ शेअर केला असून हा व्हिडिओ गौतमीच्या केळवणाचा असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर रंगल्या आहेत. गौतमीचे लग्न ठरले असून तिच्या केळवणाला सुरुवात झाली असल्याचं दिसत आहे. गौतमी देशपांडे व स्वानंद तेंडुलकर हे दोघं रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या आणि आता ते दोघे लवकरच लग्न करणार असल्याचं देखील म्हटलं जात आहे. त्यामुळे मृण्मयीने लाडक्या बहिणीच्या केळवण्याची जय्यत तयारी केल्याचे या व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे. या व्हिडिओमध्ये ताटाभोवती फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. तसेच कुटुंबियांचा चांगलाच उत्साह पाहायला मिळत आहे. दरम्यान गौतमीच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर माझा होशील ना या मालिकेनंतर ती रंगभूमीकडे वळाली आहे. सध्या ती गालिब या नाटकातून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. तर स्वानंद हा भाडीपा या डिजिटल प्लॅटफॉर्मवर कंटेंट क्रिएटर म्हणून कार्यरत आहे. तसेच दोघेही सोशल मीडियावर चांगलेच सक्रिय असतात. मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका.